आणि आता पुढच्या अध्यात असत पाहूयात महाराष्ट्राच्या गावखेड्यातल्या बातम्या वेगवान स्वरूपात। अंगारकी चतुर्थी निमित्त मोठ्या संख्येने भाविक रत्नागिरी जवळच्या गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी आले। कोरोनाच्या संकटानंतर विना निर्बंध ही पहिलीच अंगारकी संकष्टी आहे, त्यामुळे पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली। गणरायाचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या तसंच देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक सध्या गणपतीपुळ्यात दाखल झाले। पुणे जिल्ह्यातील ओझरच्या विघ्नेश्वराचं मंदिर पहाटे 5 वाजल्यापासून सर्वांसाठी खुले करण्यात आलं। त्याआधी देवस्थान ट्रस्टच्या वतीने विघ्नहर्त्याला अभिषेक घालण्यात आला। अंगारकी चतुर्थी निमित्त गणयागाचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे आज बाप्पाला सर्व दागिने परिधान करण्यात आले। मंदिरावर 350 किलो झेंडूच्या फुलांची आरास करण्यात आली। रांजणगाव गणपती मंदिरात आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। यंदाच्या वर्षातील ही पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्याने आणि विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागल्याने लहान मुलांसह पालक मंदिरात येत आहेत। पहाटे 5 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असून गाभाऱ्यामध्ये विविध अशा फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे। अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने मोठ्या संख्येने जळगाव जिल्ह्यातील तरसोदा गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। गणरायाचं दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातून अनेक भाविक सध्या तरसोद येथे दाखल झालेत, तर गणपती मंदिर परिसरात यात्रेचं स्वरूप पाहायला मिळालं। नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगर शहरातील माळीवाडा येथे असलेल्या शनी मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। त्यानंतर तिथेच बाजूला असलेल्या विशाल गणपती मंदिरात देखील त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं। आज अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिर सजलेली आहेत। कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने राज्यातली मंदिर गणेश भक्तांनी फुललेली आहेत। अंगारकी निमित्त सिद्धिविनायक चरणी भाविक लीन झालेत। राज्यभरात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळतोय। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू आहे। सकाळपासूनच दगडूशेठ गणपती मंदिरात भक्तांनी गर्दी केली आहे। अंगारकी संकष्टी निमित्त पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे। निर्बंध मुक्तीनंतर पहिल्यांदाच अंगारकी संकष्टी असल्यानं मुंबई पुणे ठाण्यातून भाविक पालीमध्ये दाखल झालेत, त्यामुळे पालीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। लेण्याद्रीच्या गिरिजात्मक गणपतीच्या दर्शनासाठी अंगारकी संकष्टी निमित्तानं भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे। विविध रंगी फुलांनी गुहेतील गणपतीला सजवण्यात आलंय। शिमगोत्सवानंतर आता कोकणात ग्रामदेवतांच्या जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। चिपळूणमधील कोंढे गावात 2 वर्षानंतर ग्रामदेवतेच्या पालखी भेटीचा सोहळा पार पडला। या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले गावात दुर्गादेवीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे। सकाळी दुर्गादेवीच्या पूजेनंतर रथ उत्सवाला सुरुवात झाली। दुर्गादेवी सर्वात ओढत गावकरी संपूर्ण गावात फिरवतात। दुर्गादेवी रथोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक आंजर्ले गावात येऊन दाखल होतात। हिंगोलीच्या सेनगाव मधील केंद्रा इथे हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। यावेळी शेकडो हिंदू आणि मुस्लिम नागरिकांनी एकत्र येऊन आनंदानं इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला। राज्यातील धार्मिक वातावरण गढूळ होण्याची चिन्ह दिसत असतानाच या ग्रामस्थांनी सामाजिक एकोपा जपत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला। वर्ध्यात आज मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। वर्ध्यामध्ये आज 44.8 तापमानाची नोंद झाली आहे। परिणामी रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळालाय, तर दुचाकीस्वार डोक्याला गमछा बांधून बाहेर पडताय। बदलत्या हवामानाचा फटका द्राक्ष पिकांना बसलाय। अशात येवल्यामध्ये संतप्त शेतकऱ्यानं द्राक्ष बागेवर कुऱ्हा चालवली आहे। देवीदास शेळके असं या शेतकऱ्याचं नाव आहे। त्यानं कर्ज घेऊन द्राक्ष बाग उभी केली होती, मात्र द्राक्षांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मोठं नुकसान झालंय। अशात बागेवर केलेला खर्च देखील भरून न निघाल्यानं शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। सध्या राज्यात उष्णतेची लाट असल्यानं शेतीचं देखील मोठं नुकसान होत आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जाऊ नये यासाठी मनोज राजपूत या शेतकऱ्यानं अनोखी शक्कल लढवत आपलं कोथिंबीरीचं पीक वाचवलंय। कोथिंबीर पीक जळू नये म्हणून थेट कोथिंबीरवर घरातील जुन्या साड्या बांधल्यात, त्यामुळे या साड्यांच्या सावलीत कोथिंबीरीचं संरक्षण होत आहे।
ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली असून डीएपी आणि इतर खतांच्या पाठीमागे 150-200 रुपयांची भाववाढ झाली आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून या वाढणाऱ्या भावावर नियंत्रण आणण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होती आहे। नांदगाव तालुक्यातील ग्रामदैवत असलेल्या एकवीरा माता यात्रोत्सवानिमित्ताने कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती। या दंगलीमध्ये पंचक्रोशी सोबत नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील अनेक नामवंत पहिलवान आखाड्यामध्ये उतरले होते। कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। जळगावमधील 40 गावात अँग्लो उर्दू हायस्कूलच्या मैदानावर कुस्तीच्या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या। खासदार उमेश पाटील आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते या आखाड्याचं पूजन करण्यात आलं। या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। उष्णतेच्या लाटेचा त्रास हा मुख्य जीवांना देखील होतोय। नुकतंच पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतीच्या किवळे गावात धार पक्षी बेशुद्ध अवस्थेत ग्रामस्थ नवनाथ तरस यांना दिसला। त्यांनी या पक्षाला साखर पाणी पाजल्यानंतर काही क्षणात या पक्षाच्या पंखात बळ आलं, त्यामुळे ग्रामस्थ नवनाथ यांनी घारीला दिलेल्या जीवनदानाचं सर्वजण कौतुक करतायत। शिर्डी परिसरातील शाळकरी मुलांना अग्निशमन सेवा सप्ताह निमित्तानं अग्निशमन केंद्राकडून बचाव आणि उपकरणं याबाबत माहिती देण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेळी आगीच्या घटनांपासून बचाव करण्याच्या पद्धती शिकवल्या गेल्या, तसंच सर्व उपकरणांची सविस्तर माहिती देण्यात आली। भंडाऱ्यात बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला। धानाचा भुसा घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। या आगीमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक झालाय। ड्रायव्हर आणि क्लीनर वेळीच बाहेर पडल्यानं त्यांचा जीव वाचलाय, मात्र ट्रक मालकाचं लाखोंचं नुकसान झालंय। सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन घराला आग लागल्यानं संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना भंडाऱ्यातील हरदोली इथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली। चंद्रभान गायधने यांच्या घरी सिलेंडरचा स्फोट झाला। आगीची तीव्रता इतकी भीषण होती की आगीचे डोंब हवेत पसरले। या आगीमध्ये गायधनेंचं घर जळून खाक झाले। न्यायालयाच्या निर्णयानंतर सांगलीमध्ये 300 एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले, त्यामुळे सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत एसटीचं स्टेअरिंग हाती घेतलं। यावेळी तब्बल 5.5 महिन्यानंतर लालपरीला पाहून महिला कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले। यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी लालपरीचं चुंबन घेत मिठी मारली। नांदेडमधील एसटी सेवा हळूहळू पूर्वपदावर येते। जिल्ह्यातील 9 डेपोमध्ये 2000 कर्मचारी कामावर रुजू झाले, तर 500 पैकी 250 एसटी बसेस सुरू झाल्यात, त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। हिंगोलीत हब महेंद्र महाराज मस्के हे मारहाण प्रकरणी आता संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सतीश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत। महेंद्र महाराजांनी आपल्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीची माहिती आणि महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला होता। संभाजी ब्रिगेडनं केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। सोलापूर इथे विद्युत ठेकेदार परवाना येतो म्हणून विद्युत निरीक्षकाला 15,000 रुपयांची लाच घेताना सोलापूर लाचलुचपत विभागानं अटक केली आहे। विद्युत निरीक्षक फैजुल अली मुल्ला याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना इयत्ता 5वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। याबाबत आरोपी शिक्षक ए के राठोड याच्यावरती जिवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करून 1 कोटींचा गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्याला वणी पोलिसांनी अटक केली आहे। धीरज सुराणा असं अटकेतील आरोपीचं नाव आहे। धुळ्याहून 40 गावकडे येणाऱ्या एका स्कॉर्पिओ गाडीवर संशय येतात त्याची अधिक तपासणी केली असता त्यात 13 लाख रुपये किमतीचा 52 किलो वजनाचा बेकायदेशीर गांजा मिळून आलाय। या प्रकरणी 40 गाव ग्रामीण पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय। मुलीची छेड काढल्याचा बदला घेण्यासाठी हिंगोलीमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। शुभम राजे असं या मृत तरुणाचं नाव आहे। मुलीच्या नातेवाईकांनी गुप्ती तसंच खंजीरानं वार करत शुभमची हत्या केली। या प्रकरणी आरोपी बबलू धाबेसह दोघांना अटक करण्यात आली आहे। सोलापुरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। यात मल्लिकार्जुन हुल्लूर हा तरुण गंभीर जखमी झालाय। पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोका गुन्ह्यात 8 वर्षांपासून फरार असलेल्या भरत एडके याला जेरबंद करण्यात अहमदनगर पोलिसांना यश आलंय। अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे।
पोलिसांचा आदेश जुगारून महापुरुषांच्या जयंती उत्सवात डीजेचा आवाज केल्याने परळीमध्ये 13 गुन्हे नोंदवण्यात आलेत। यात उत्सव समिती पदाधिकाऱ्यांसह डीजे मालक अशा 66 जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे। वर्ध्याच्या दत्तपूर इथे अज्ञातांनी वर्ध्यातील एका वृत्तपत्राचे संपादक रवींद्र कोटमकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय। हल्ल्यामध्ये रवींद्र कोटमकर हे गंभीर जखमी झालेत। वर्ध्यावरून सेलूला जात असताना अज्ञातांनी कार अडवत त्यांना मारहाण केली। कोल्हापूरमध्ये नोटा पडल्याचा बनाव करून कारमधील बॅग आणि मोबाईल लंपास करण्यात आलाय। चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। कारमधील वृद्धांवर पाळत ठेवून टोळक्यांनी ही चोरी केली। शाहूपुरी रेल्वे फाटक परिसरात हा प्रकार घडलाय। सोलापूर तालुक्यातील माळकवटे लवंगी रस्त्यावर चारचाकी गाडी उलटली। या अपघातात 26 जण जखमी झालेत, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर दोन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली। धर्मेंद्र मेहर आणि आकाश पचोरी अशी त्यांची नावं असून घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचं पथक दाखल झालं। बुलडाण्यातील मलकापूर शहराजवळ कंटेनर आणि ऑटोचा अपघात झाला। या अपघातात 3 जण ठार झालेत तर 1 जण गंभीर जखमी झालाय। मुंबई नागपूर महामार्गावरून मलकापूरला जाणाऱ्या ऑटोला कंटेनरनं धडक दिल्यानं हा अपघात झाला। जळगावच्या आकाशवाणी चौकातील सर्कलला पिकअप व्हॅन धडकून अपघात झाला। भरधाव वेगात असलेल्या चालकाला सर्कलचा अंदाज न आल्यानं हा अपघात झाला। यात चालक जखमी झालाय। स्थानिकांचा विरोध असताना देखील हे सर्कल बांधण्यात आलं होतं। दरम्यान या अपघाताच्या निषेधार्थ युवा सेनेतर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करून अनोखी गांधीगिरी करण्यात आली। आकाशवाणी चौकात चुकीचं सर्कल उभारल्यानं जळगावचे संचालक चंद्रकांत सिन्हा यांना स्मृतिचिन्ह देऊन अनोखं आंदोलन करण्यात आलं, तर येत्या 2 दिवसात यावर उपाययोजना करण्यात येईल अशी ग्वाही सिन्हा यांनी दिली। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात 24 तासात वन्यजीवांच्या हल्ल्यात 2 मृत्यू झालेत। 70 वर्षीय माणिक नन्नावरे आणि 50 वर्षीय सुरेश लोनबले असं हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांची नावं आहेत। दरम्यान दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढू लागल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे। धरणगाव येथील पिल्लू मस्जिद परिसरातील महिलांनी नगरपालिकेवर एल्गार पुकारला। गेल्या 20 दिवसांपासून पाण्याचा पुरवठा होत नसल्यानं महिलांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त केल्या। रमजान महिना सुरू असल्यानं पाण्याची टंचाई होत आहे, मात्र नगरसेवक ढुंकून देखील बघत नसल्याची प्रतिक्रिया या महिलांनी व्यक्त केली। अमरावतीमधील असलपूरमधील घटनेच्या निषेधार्थ भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं केली, मात्र निवेदन देण्यासाठी पदाधिकारी गेले असता जिल्हाधिकारी बैठकीत ते व्यस्त होते, त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर निवेदन चिटकवलं, मात्र सुरक्षा रक्षकांनी दालनावर लावलेलं निवेदन तात्काळ फाडून टाकलं। परभणीमध्ये भाजपनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला। कृषी पंपावर लादलेलं अघोषित भारनियमन रद्द करावं, कृषी पंपांना सलग वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। नांदेडमध्ये आंबेडकर जयंती दिवशी झालेल्या खून प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली। आंबेडकरवादी युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शनं केली। चंद्रपुरात बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय। अंगणात झोपलेल्या व्यक्तीवर सिंदेवाहीमध्ये बिबट्यानं हल्ला केला। यात माणिक ननावरे या 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय। एक मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे। सभेसाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली आहे। मनसैनिकांनी ही परवानगी मागितली आहे। याबाबत पोलीस आयुक्तांकडे अर्ज करण्यात आलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राज्यभरातील धार्मिक स्थळांवरील आवाजाची मर्यादा तपासण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांकडून देण्यात आल्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मशिदींच्या बाहेर जाऊन पोलिसांकडून डेसिबल तपासणी केली जाते। मुस्लिम धर्मीय देखील पोलिसांच्या या कारवाईला सहकार्य करतायत। अमरावतीमधील दंगलीमागचा खरा मास्टरमाइंड पालकमंत्री यशोमती ठाकूर असल्याचं वक्तव्य भाजप नेते अनिल बोंडे यांनी केलंय। 2 दिवसांपूर्वी 2 गटात हाणामारी झाली होती। दंगलीचा मुख्य सूत्रधार भाजपचे शहराध्यक्ष अभय माथने असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती। मशिदीवरील भोंगे हटवणे हे असंविधानिक असून राज ठाकरे यांची भाषा गुंडगिरीची असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय। त्यामुळे रिपाई पक्ष राज ठाकरेंचं समर्थन करत नाही असं ठाम मत आठवले यांनी व्यक्त केलंय।
मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन समाजात तेढ निर्माण करत असून त्यांचं वक्तव्य प्रक्षोभक आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मालेगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार आसिफ शेख यांनी केली असून त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे। अमरावती मध्ये संचारबंदी मध्ये दोन तासांची शिथिलता देण्यात आलेली आहे, अत्यावश्यक कामाकरता ही शिथिलता देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। अचलपूर परतवाडात झेंड्यावरून तणाव निर्माण झाल्यानंतर संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली होती। राज्य सरकारला आज केंद्राकडून 20,000 मेट्रिक टन कोळसा कमी मिळाला, राज्यात आज फक्त 1,10,000 मेट्रिक टन कोळसा मिळाला, त्यामुळे परत महाजनकोची वीज निर्मिती प्रभावित होण्याची शक्यता आहे। विदर्भाचा बहुतांश भाग सुजलाम सुफलाम करण्याची क्षमता असलेल्या वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प तांत्रिक अडचणीत अडकलेला आहे। 426.5 किलोमीटर लांबी असलेला हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्यासाठी सुमारे 70,000 कोटींची आवश्यकता आहे। जलसंधारण विभागाच्या अभियंता आणि कंत्राटदार यांच्यातील आर्थिक देवाणघेवाणीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे, यात कोरोना काळात स्थगित झालेल्या कामांसाठी अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जाते, या संवादामधून मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचं दिसून येत आहे। कोकण किनारपट्टीत जूनमध्ये वादळ आलं की झाडं फांद्या कोसळतात, तसंच राज्यात जून महिन्यात मोठं राजकीय वादळ येणार आहे, मुख्यमंत्री हे फांदीवर असल्यानं जून महिन्यातील राजकीय वादळात ते कोसळतील असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलंय। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक नजर टाकूया देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर। आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर, इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।